हॅलो, नमस्कार. मी रंजना, होम कुक रंजना चॅनल वरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझे रेसिपी बघण्यासाठी होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. दिवाळीच्या फराळापैकी सर्वांना आवडणारे शेव इथे मी बनवणार आहे. तर आज इथे मी रव्याचे शेव बनवणार आहे. तर अतिशय खुसखुशीत आणि खूप कमी तेलकट हे शेव होतात. तर चला बघूया या शेवासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. इथे मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. एवढे बटाटे मला लागतील की नाही मला माहिती नाहीये, कारण आपल्याला जेवढा आपण रवा असणार आहे तेवढंच आपण ह्याचा वापर करणार आहे. तर पुढे मी दाखवल्याप्रमाणे याचा वापर किती होतो ते आपल्याला बघायचं आहे. एक्स्ट्रा आपण इथे फक्त एखादा बटाटा जास्तीचा उकडून घ्यायचा आहे. तसे इथे मी 3 इथे बटाटे घेतलेले आहेत. 1 कप इथे घेतलेला आहे मी रवा. तर हा बारीक रवा आहे. तुमच्याकडे जाड असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. 1 कप इथे मी हा बारीक रवा घेतलेला आहे. कुठलाही असेल, तुमच्या वाटीचं माप जरी असेल तरी चालेल, फक्त ते इथे माप आपलं गरजेचं आहे. चवीपुरते इथे मीठ लागणार आहे. तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. एवढ्या साहित्यामध्ये आपले अतिशय छान हे वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या चवीचे अतिशय छान लागणारे शेव इथे आपले तयार होणार आहे. इथे गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे. थोडस मोठं आपल्याला पातेलं घ्यायचं आहे. इथे आपण 1 कप आपला रवा आहे. तर इथे आपल्याला 1/4 कप पाणी घ्यायचं आहे. थोडस इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याला छान आपल्याला एक उकळ काढायची आहे. इथे बघा, पाण्याला आपली छान उकळ आलेली आहे. इथे आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला इथे घोटून घ्यायचा आहे. तो आता इथे गॅस कमी करायचा आहे. इथे आपण याच्यावरती झाकण ठेवूया. 1 मिनिट भर फक्त आपल्याला कमी गॅस वरती हे झाकण ठेवायचं आहे. गॅस आपला अतिशय कमी, अगदी कमी आहे. 1 मिनिट झाला. हे बघा, आपलं हे रव्याचं हे आपण जे मिक्स केलं ते छान शिजलेलं आहे. इथे गॅस आपण बंद करून टाकायचा आहे आणि थोडस बाजूला ठेवायचं आपल्याला 5-10 मिनिट उघडच असं. त्यानंतर आपण ह्याला छान मळून घेणार आहे. मध्ये आपलं हे जे रव्याचं आपण घोटून घेतलेलं ते टाकून घेतलेलं आहे. इथे आता किसणीच्या साह्याने आपण एक बटाटा याच्यात किसतोय. आपल्याला इथे बटाटा आपली कन्सिस्टन्सी किती कशी हवेत तिथपर्यंतच आपल्याला बटाटा टाकायचा आहे. नंतर आपण बटाटा टाकणार नाही, कारण आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये. हे गरम आहे त्यामुळे अजून थोडस थंड झाल्यानंतर आपण मिक्स करू. इथे दुसरा बटाटा मी किसणार आहे. एवढा बटाटा मी बाजूला ठेवते. आपण आधी मिक्स करूया. 2 बटाट्याच्या पेक्षा कमी बटाटे ते 1 कप रव्याला लागत नाही, तरी सुद्धा आपण 1/2 बटाटा बाजूला ठेवलेला आहे. हे आपल्याला खूप छान एकजीव करून घ्यायचंय मस्त. हे बघा, एकदम छान हे एकजीव होतं, कुठेही गाठ याच्यात राहत नाही. हे संपूर्ण आपण अगदी एकजीव करून घेणार आहोत. तर हे बघा, आपल्याला 2 बटाटे इथे मापच आहे. 1 कप रव्याला 2 बटाटे लागतातच. तर इथे आपण राहिलेला हा बटाटा इथे किसून घेऊ. तरी सुद्धा एखादा बटाटा एक्स्ट्रा आपला उकडून ठेवायचा. अगदीच आपल्याला कडक वाटलं तर वेळेवर आपल्याला परत वेळेवर उकडा आणि आपली वेळ जातो, म्हणून एखादा बटाटा एक्स्ट्राचा उकडून ठेवायचा. हे पण इथे आता मी मिक्स करून घेणार आहे. जेवढं आपण हे पीठ व्यवस्थित मळू तेवढे आपले शेव अतिशय छान येतात. इथे अगदी 1/2 टीस्पून फक्त तेल घ्यायचं आहे हातावरती आणि याला लावून छान आपण अजून फोडून घेणार आहे. कुठेतरी एखाद्या बटाट्याची जराशी गाठ असेल तर ती व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायची आहे. हे बघा, एक जीव आपला अगदी हे पीठ झालेलं आहे. 10 मिनिटं आपण हे असंच बाजूला ठेवून देऊ.
इथे 10 मिनिटं झाली आहेत. आपलं पीठ इथे छान व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. इथे हा साचा घेतलेला आहे मी, 2 चाळण्या आहेत त्याच्यामध्ये. मी ह्या पहिल्या बारीक चाळणीने करणार आहे. साच्याला आता आपण थोडस तेल करून लावून घेऊया ब्रशने. इथे आपण साच्यामध्ये पीठ भरायचं आहे. थोडस अजून त्याला व्यवस्थित नरम करून घेऊ. इथे आपल्याला पाणी नाही लावायचं हाताला. अगदीच हाताला चिटकलं तर थोडस तेलाचा हात लावायचा आहे, पण पाणी नाही. हे पीठ आपलं भरून घ्यायचंय. बघा साचा इथे भरून झालेला आहे. तेल आपलं गरम झालं का बघूया. इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर आपलं तेल गरम झालं का बघूया. इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आपण इथे शेव काढायला सुरुवात करू. तेल आपलं अगदी गरम आहे आणि तेव्हाच आपण सेवई करायचे आहे. तर नंतर आपण थोडस कमी करणार आहोत, पण सुरुवातीला तेल आपलं अगदी कडक पाहिजे. आणि इथे जर तुम्हाला असं वाटलं की तुमचं हे मिश्रण अगदी कडक झालंय किंवा साच्यातनं पडत नाहीये, तर त्यावेळेला तुम्ही एक्स्ट्राचा जो बटाटा आहे तो परत किसून आणि त्याला नॉर्मल अगदी साच्यातनं आपलं शेव गळतील अशा टाईप मध्ये करून घ्या. तर हे बघा, आता गॅस माझा मिडियम आहे. हे छान आपले पूर्ण वरती आल्यानंतर आपण हे काढून घेणार आहे. बुडबुडे आपल्या शेवाचे कमी झालेले आहे. आपण अलगद हे एक साईडने असेच टाकून देणार आहे. गॅस आता आपण परत फुल केलेला आहे. इथे आपले शेव हे बघा अगदी छान तळले गेलेले आहेत. गॅस आपला फुलच आहे आता. आता गॅस आपण परत मिडियम करतो. अशा प्रकारे इथे माझे सर्व शेव तयार होणार आहेत. बघा हे संपूर्ण शेव माझे इथे तयार झालेले आहेत. इथे फक्त बटाटा कमी पडला तर तो आवर्जून टाका, म्हणजे तुमची शेव छान येतील. इथे 2-3 प्रकारचे वेगवेगळे मी आकार इथे बनवलेले आहे, थोडेसे चकली सारखे पण, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. इथे माझे शेव तयार झालेले आहेत. या दिवाळीला रव्याचे शेव नक्की बनवून बघा. इथे मी दुसऱ्या साईज मध्ये पण अगदी मुलांना, जर मुलं आवडीने खात असतील तर फक्त प्लेन साच्यातनं मी इथे काढलेले आहेत. हे बघा अगदी आतून पोकळ आणि छान येतात. अगदी खुसखुशीत हवे असेल तर थोडा वेळ जास्त ठेवल्यानंतर हे असा कलर येतो. आणि हेही इथे मुलांसाठी आपण बनवू शकतो. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.